या बातमीचे प्रस्तुत करतायत एस एस एक आमच्याकडे एका वर्षाच्या फक्त पाच हजार नऊशे ओ उपलब्ध आमच्याकडे सर्व कंपनीचे वॉटर प्युरिफायर दुरुस्ती केल्या जाईल आमचा पंचावन्न शहाण्णव पंचाहत्तर आमच्या शाखा वरुड मोरशी वरुड तालुक्यासाठी आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी दुःखदायक बातमी अपघाताबाबत समोर येत आहे वरुड ते हातुर्णा मार्गावर वगाड आणि वाडेगाव या फाट्यानजीक एक अपघात झालेला आहे या अपघातामध्ये हातुर्णा येथील ठाकरे कुटुंब गंभीररीत्या जखमी झालेलं असून यातील पाच नागरिकांना नागपूर येथे पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आलेलं आहे प्राथमिक प्राप्त माहितीनुसार हातुर्णा येथील ठाकरे कुटुंब वरुडेतून नऊ वाजताच्या सुमारास हातुर्णाकडे जात होतं हे कुटुंब एका स्विफ्ट डिझायर कारमध्ये हातुर्णाकडे जात असताना वगाड फाट्यानजीक समोरून येणाऱ्या एका वाहन चालकाला पाहून या चालकाचं नियंत्रण सुटलं आणि हे स्विफ्ट डिझायर का का कार रोडच्या साईडनं जाऊन कोसळली ही स्विफ्ट डिझायर कार रोडच्या साईडनं जाऊन कोसळल्यानंतर या कारने तीन पलट्या खाल्ल्या आणि ही कार रोडच्या साईडनं एका नालीमध्ये जाऊन कोसळल्याचं समजते आहे आणि या कारमध्ये असलेलं ठाकरे कुटुंबातील कुशल ठाकरे पत्नी मयुरी ठाकरे आई रेखा ठाकरे आणि तीन वर्षाची चिमुकली आणि सहा महिन्याचं एक बाळ गंभीररित्या जखमी झाल्याचं समजते आहे आणि एका वर्धा येथील क्रिकेटपटूच्या टीमला ह्या अपघात दिसला आणि त्या सर्व टीमनी या सर्व लोकांना तत्काळ वरुड येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केला आहे आणि ग्रामीण रुग्णालयात सर्वांवरती प्राथमिक उपचार झाल्यानंतर यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे रवाना करण्यात आलेला आहे ही घटना अत्यंत दुःखदायक आहे ही घटना आज सायंकाळी सव्वा नऊ वाजताच्या सुमारास घडलेली आहे हातुर्णा येथील ठाकरे कुटुंब पूर्णतः आता गंभीर जखमी झालेला आहे दुखद बाब ही आहे की त्यामध्ये एक सहा महिन्याचा चिमुकला आणि तीन वर्षाची चिमुकली देखील आहे आणि संपूर्ण ठाकरे कुटुंबावर आता हा दुःखाचा पाळ कोसळलेला आहे हातुर्णा गावात सध्या शोककाळ पसरलेला आहे हातुर्णा गावातील त्यांचे कुटुंब कुटुंबीय आजूबाजूच्या परिसरातील शेजारचे नागरिक आता ग्रामीण रुग्णालय वरुड येथे पोहोचले असून आता सर्वत्र त्यांची खळबळ झालेली आहे सर्वत्र शोककाळ पसरलेला आहे आताच्या घडीची ही वरुड तालुक्यासाठी अत्यंत दुःखदायक बातमी आहे अविनाश बनसोळ अमरावती टुडे न्यूज वरुड